नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीचं आपलं मिशन नाईंटी फाईव्ह पर्सेंटचं जे सुरू आहे त्या माध्यमातून सर्वच्या सर्व दहावीच्या इंग्लिश मराठी तेच पद्धतीने सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संपूर्ण विषयांचे संपूर्ण आय एम पी प्रश्न अगदी उत्तरांसह या ठिकाणी देत आहोत अगदी दोन हजार uh, सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अगदी तेवीसपर्यंतचे प्रश्न मागील पाच ते दहा वर्षांचे प्रश्न उत्तरांसह तुम्हाला या पी डी एफच्या माध्यमातून पाहायला मिळतील जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल हा त्यामागचा उद्देश आहे आणि तुम्हाला चांगले गुण मिळावेत त्यामुळं बाळांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न सर्वांनी व्यवस्थितपणे करा या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहिलं तर संपूर्ण एम्स क्यूज दिले पहा याचं उत्तर बी आहे पेन्सिलने त्याला मार्क केलेलं आपल्याला पाहायला मिळते दुसरी अभिक्रिया जी आहे या प्रकरणावरती जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील जेवढं तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळते व्यवस्थितपणे उत्तरांसह दिलेलं आहे सर्वांनी व्यवस्थितपणे करून ठेवा अगदी छान प्रकारे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गुण मिळावेत ही मनापासून जी इच्छा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा तुम्हाला गणिताचे महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अगदी शंभर टक्के मिळणार आहेत त्याचा देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल ही रासायनिक अभिक्रियेचे प्रकारांवरती शंभर टक्के तुम्हाला एकतरी प्रश्न असतो म्हणजे असतो त्यामुळं रासायनिक अभिक्रियांचे प्रकार करून ठेवा बाळांना संयोग अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया अपघटन अभिक्रिया आणि दु दुहेरी अपघटन अभिक्रिया करूनच ठेवा हा प्रश्न पहा तुम्हाला दिलेला आहे दोन मार्कांना हा प्रश्न अशा प्रकारचा येतो शरण म्हणजे काय यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला गेलेला आहे अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरं द्या अभिक्रियेचा प्रकार तुम्हाला ओळखता आला पाहिजे अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी हे शिकवलं आहे त्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आकृत्या देखील पहा आकृत्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचदा विचारलं जातं गंज म्हणजे काय गंजाचे रासायनिक सूत्र कोणतं आहे एफ इ टू ओ थ्री एच टू ओ लक्षात ठेवा लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया लिहा तर ह्या पद्धतीने अभिक्रिया आहेत ह्या सर्व अभिक्रिया जेवढ्या मी तुम्हाला या पी डी एफच्या माध्यमातून देतोय बाळांनो नीट करून ठेवा प्लीज माझी ही तुम्हाला विनंती असेल तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर जेवढं मी देतो तेवढं परफेक्टपणे करूनच ठेवा असे मी म्हणेन इथे पहा तुम्हाला काय मिळतं आहे कशा पद्धतीने काय काय मिळतं आहे चूक बरोबर असेल किंवा इतर सर्वच्या सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत बाळांनो चांगले गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत हे आपलं मिशन नक्कीच आपल्याला पूर्ण करायचं सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच